हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपला टुडे स्पेशल सेलिब्रिटी कोणी एक कलाकार नाही आहे, तर ते दोघं जण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन्हीही राज्यांची संस्कृती त्यांच्या घरामध्ये आहे. आता हे दोन कलाकार नेमके कोण लवकरच तुम्हाला समजेल. आणि या दोघांसोबत मी आली आहे अंधेरी मधल्या सिन सिटी रूफटॉप रेस्टो आणि लॉन्ज मध्ये. सो हॅलो अंकित, वेलकम टू टुडे स्पेशल. अँड हाय रुची, वेलकम टू टुडे स्पेशल. आय गेस मी पहिल्यांदाच ऋषीशी गप्पा मारणार आहे. कसे आहात दोघही? मस्त. तुम्ही सांगा. मी तर फॅब्युलस. काही नाही, लाईफ इज द सेम. मला असं वाटतं की इफ यू हॅव अ सेट पॅटर्न इन युअर लाईफ, किंवा तुम्ही यु नो यू हॅव अ हेल्दी रुटीन ऑर लाईफस्टाईल, नेगेटिव्हिटी खूप कमी अफेक्ट करते. आणि इफ यू हॅव अ पर्सन लाईक हिम हु इज ऑनेस्टली इज व्हेरी इन्स्पायरिंग. सो असं नाही आहे की तो हां तो असाच म्हणजे तो वेळ वेस्ट करेल किंवा असं नाही आहे. इवन त्याच्या हातात काही काम नसेलही ना, तरी ही विल हॅव अ रुटीन. त्याच्यामुळे कधीच तुम्हाला असं लो फील होत नाही. सो आय एम आय ऑलवेज फॅब्युलस. ओके, अंकित कसं आहे? भारी, खूप भारी. पण तुमच्या दोघांबद्दल मला आता जरा सुरुवातीला जाणून घ्यायचं ते म्हणजे तुमच्या दोघांची भेट नेमकी कशी झाली आणि कसं तुम्ही लग्न वगैरे असं ठरवलं? बेसिकली मी एक शो करत होते सहारा वनवर आणि मी लीड होती त्या शोची. आणि त्या शो मध्ये माझ्या थर्ड रिप्लेस लीड ऑफ द शो. हा, सो आधीचे दोन लीड्स रिप्लेस झाले होते आणि हा तिसरा आमच्या शो मध्ये आला. आणि माझं असं होतं की अरे तू तरी टिक आल्यानंतर एका महिन्यात तो शो I was like, मुझे इससे मिलने का है, it was destiny. एक्झॅक्टली, म्हणजे तो त्या शो मध्ये तो फक्त मला भेटायला आला होता असं काहीतरी ती त्या शोची डेस्टिनी असेल. सो मग त्यानंतर आम्ही छान मित्र होतो आणि काही काळ गेल्यानंतर मग आम्हाला रिअलाइज झालं की बरं, देर इज सम स्पार्क. मतलब वी वर फ्रेंड्स फॉर गुड 6-7 मंथ्स. या त्यानंतर इनफॅक्ट काहीच काम नव्हतं हातात. सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट म्हणजे काहीच काम हातात नव्हतं आणि त्या शोचे पैसे सुद्धा आले नव्हते. सो फॉर अन इयर आमच्याकडे काम नव्हतं, पैसे नव्हते अँड अशी काही लाईफस्टाईल की बा आम्ही खूप स्पेंड करतोय, आम्ही पार्टीजना जातोय किंवा काही. बेसिकली आम्ही कनेक्ट असे झालो की जेव्हा तुमच्याकडे काहीच स्पेंड करायला नसतं किंवा खूप लाविश लाईफस्टाईल मध्ये असे खूप काही तुम्ही असं स्पेंड करत नाही, तेव्हा दॅट इज द राईट टेस्ट ऑफ युअर लव्ह. सो आम्ही काय केलं होतं, हा जिथे राहायचा तिथून दररोज रिक्षांनी यायला, म्हणून पैसे आता लागतीलच ना ऑफकोर्स. तर आम्ही दोघांनी थोडे पैसे, हां पैसे थोडेसे गोळा केले आणि एक सायकल घेतली. क्या बात आहे. आणि मग तो त्याच्या घरापासून माझ्या घरापर्यंत सायकलने यायचा. मग तो सायकल, मी सायकल चालवायचो, तो धावायचा आणि तो सायकल चालवायचा आणि मी धावायचं, असं आम्ही वर्कआउट करायचो. आणि वी फेल इन लव्ह फ्रॉम वीरा देसाई टू जॉगर्स पार्क. One side I am on bicycle and the coming side she is on bicycle. And there was a time when we both were tired, we both were on bicycle. Mag tyachat amhala this is very interesting. My body decides nahi ha tema cycle chalata and tyacha mage carrier varti mi basun mast andherit ase firto hai ami. We were shameless. Paishanchi killat astana ami je enjoy kela na. But tevahi tumhi ekatra hotat hi khup moti goshta hai. सो जसं आपल्या शोचं नाव आहे टुडे स्पेशल, तर तुम्हाला आज खूप खायचं आहे माझ्यासोबत. दो तुम्ही दोघं खूप फिटनेस फ्रीक आहात. चीट डे, चीट डे आहे आज. सो अंकित तू करणार ना चीट? हो हो नक्की. सो स्टार्टिंगलाच आपल्याकडे माइस्ट्रोन सूप आहे अँड टाकोस आहे. सो रुची आणि अंकित, मी तुम्हाला फार नाही चीट करायला लावणार आहे, त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी सूप दिलंय प्यायला. लव्ह स्टोरी बद्दल साधारण मला कळलं, पण लग्न करायचा डिसिजन हा काही सोपा नसतो, राईट? तो सगळ्यात पहिले कोणाच्या डोक्यामध्ये क्लिक झाला की आपण लग्न करूया? ओके,
लड़की के ही जागता यार. अच्छा हाँ क्या थोड़ी बोलेगा मुलांच्या हातात काही नसतं मी खरं सांगते. आणि असं असतं का? नाही काही नाही. एक दिवस मला खूप असं रडू आलं. हा दिल्लीला गेला होता आणि मला म्हणजे आय वॉज टू यूज टू हिम. आणि त्यानंतर आई वडिलांना तोपर्यंत माहिती नव्हतं. नाही नाही, दे न्यू दॅट वी आर बेस्ट ऑफ फ्रेंड्स. दे हॅड अन आयडिया. त्यांना एक आयडिया होती. आई वडिलांपासून काही लपत नाही पण त्यांना यू कॅन हाइड एनीथिंग. म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्ही इतकं बोलताय आणि यू आर नॉट टोल्ड, तर त्यांना ऑलरेडी आयडिया असते. सो एक दिवस हा दिल्लीला गेलेला असताना मी घरी होते आणि मला काही सुचत नव्हतं. आणि मी किचनमध्ये चहा बनवायला गेले आणि मी फक्त फोन उचलला आणि किचन काउंटरवर जाऊन बसले. आईला फोन लावला आणि मी ढसा ढसा रडले. आणि आई म्हणाली, झालं काय तुला? मी म्हटलं, मला माहीत नाही, मला खूप आठवण येते. आई म्हणाली, आमची येत असेल तर आम्ही येतो. मी म्हटलं, नाही. मग त्या दिवशी त्यांनी त्यांना कळलं. मी म्हटलं, मला खूप आठवण येते, मला माहीत नव्हतं की मी इतकी यूज टू झाली आहे त्याला, त्याच्या प्रेझेन्सला. आणि ह्याच्याबरोबर जेही राहतात ना तो त्यांना त्याचा ॲडिक्ट बनवून टाकतो. लग्नाचा डिसिजन होता, तुम्ही पटकन अंकित तू सहमती दिलीस त्याला? लाईक त्याला काही बोलता चाल, कारण तू सांगितलं की करायचं आहे. शी लाइक मैंने बता दिया मम्मी को. मैंने बता दिया मम्मी को. मैंने ओके कर लेते. बम से पिन निकल गया. नाही पण आता बाबू सिनेमा तुझा येतोय. बाबू मध्ये तू बाबू शेट आहेस, ठीक आहे, पण या घरामध्ये शेट कोण आहे दोघांपैकी? तुमच्या घरात ही आणि थॉर, दोन दोन शेट आहे माझ्याकडे. ही आणि थॉर. अंकित नाही आहे घरातला शेट? घरा नाही शेट नाही. अंकित काय काय अंकित घरामध्ये? नाही तो सर्वस्व आहे तो घराचा बेसिकली. नाही नाही कोण आहे अंकित? तुझी ऍक्टिंग केलीस, कोण आहेस तू घरातला? यार लॉकडाऊन मध्ये सब नाही कराय भाई. अच्छा बर्तन भी घिसाय? नाही त्याने सगळं, तो सगळं खूप आवडीने करतो. त्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की दिल्ली आणि महाराष्ट्र ही दोन राज्य आली आहेत, म्हणजे बायको मराठी आणि नवरा दिल्लीचा. पण तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचं जेवण बनतं? आमच्याकडे आमच्या घरी डायटचं जेवण बनतं. नाही नॉट टिपिकल महाराष्ट्रन स्टाईल फॉर शुअर, बिकॉज ये भी दिल्ली रह चुकी. जितने टाइम हम साथ में हुए हैं इतने सालों में, तो इनिशियल जो एक टाइम होता है ना प्यार का, जिसमें बहुत प्यारा बबल्स खिल रहे होते हैं, तो ये भी बनाते हैं, वो भी बनाते हैं, ये बनाते हैं. फिर एक टाइम के बाद में वो भाव थोड़ा सा एक स्थिर हो जाता है. आज क्या खाने में? दाल. आज क्या खाने में? उबला हुआ चिकन. आज क्या खाने में? तो और दोनों इतने यूज टू हो गए हैं डाइट के, मतलब ये तो मेरी वजह से हो गई है और मैं अपने प्रोफेशन की वजह से. तो अभी हमारे घर का अच्छा खाना तब बनता है जब वी हैव गेस्ट एट होम, बिकॉज आई लव टू कुक. एंड वो टाइम पे मैं टेक ओवर इससे कर लेता हूँ, एज लाइक लेट मी हैंडल इट. पर रोज असं कॉमन बनतं ते काय असतं? मूंग की दाल, रायता, उबला हुआ चिकन, बॉइल्ड वेजीज, ब्राउन राइस. That's it. आणि मग तू सुद्धा डाएटचंच खाते? हां, कारण इतके एफर्ट्स कोण घेणार अजून दोन दोनच, त्यामुळे ते तेवढंच आहे, फिक्स मेन्यू आहे. अभी आपके ऊपर भी है ना, इफ यू नॉट ईट ऑल दिस यू विल नॉट बी एज फिट एज यू हाउ यू सी योरसेल्फ और यू वांट टू बी. रुचि तू आता बोलताना बोललीस की तू फूडी आहेस, तुला खूप आवडतं खायला वगैरे. हां, ते कसं मॅनेज होतं? मग मी ऑर्डर करते रात्री 12 वाजता वगैरे. ऑर्डर सोरो पीछे चम्मच चल रही है मेरे को आवाज आ रही मैंने है. अच्छा हाँ, म्हणजे मी मिडनाईट वगैरे असं काही काढून खात असते. मग मॅगी, मग त्याचं असं असतं की अच्छा हेच खायचं होतं तर मग डायट फूड कशाला खाल्लं. पण मग अंकित, तुझ्या आयुष्यात कधी चीट डे असतो का नाही? म्हणजे आज आहे तो स्पेशल डिमांडवर, बट इन जनरल जेव्हा चीट डे असतो तेव्हा तू काय करतो? ह्याचा चीट डे असतो तेव्हा आमचं बँक बॅलन्स हालतं. तो वाईल्ड एखाद्या वाईल्ड ॲनिमलसारखा तो इतकं खातो, म्हणजे मग तो 3 पिझ्झाज खाईल, मग तो मिठाई, म्हणजे त्याच्या मग 10 व्हरायटीज असायला हव्यात त्याच्यासमोर, म्हणजे ते एक नाही, मग ते असं नॉनस्टॉप चरत असतो. नाही गलत बात. नाही, क्या गलत? मैं सबके लिए मंगाता हूँ. हाँ.
अपना नंबर ऑफ मेरा क्वांटिटी ज्यादा अपना नंबर क्वांटिटी ज्यादा रखता हूं। अच्छा फिर पूछता हूं जो जो नहीं खा रहा होता फिर उसका भी ले लेता हूं। ये तो मैं क्या करूं, हे तुमच्यासाठी हे तुम्ही वाटून घ्या, हे सगळं माझ्यासाठी। ओके असं असतं त्याचं। तो यार अच्छा नहीं लगता ना, आप खा रहे हो अपनी चीट पे और पीपल आर नॉट एन्जॉयिंग। हां हां तसं हे कधीच करत नाही तो की स्वतःसाठी मागवलं आणि बाकी सगळे बघतात, हे कधीच नसतं त्याचं। तेव्हा मी तुझे इंस्टाग्राम बघत होती तेव्हा विदाउट सिक्स पॅक्स एक पण फोटो नाहीये, सगळ्या फोटो मध्ये ॲप्स आहेत, तू विदाउट सिक्स पॅक्स नाहीच राहू शकत का? नाही वो क्या जन्म, हां म्हणजे लहानपणापासूनच, मतलब इसका मैं प्रूफ दिखा सकता हूं, बॉडी स्ट्रक्चर असतं असं आहे त्याच्यामुळे। इफ यू वांट आई कैन शो इट ऑन द कॅमेरा आल्सो, म्हणजे ऑफ कोर्स त्याची मेहनत पण भरपूर आहे पण त्याचं बॉडी स्ट्रक्चर गॉड गिफ्टेड आहे। येस नाही बचपन में अखाड़ा मारा म्हणजे बेसिकली तो अखाड़ात त्याची बॉडी ट्रेन झालेली आहे। अच्छा ये कौन से साल का फोटो है? ये मैं कितने साल का हूं यार, मुझे खुद भी याद नहीं है, मसूरी में कैंपटी फॉल में, तब से आई गेस वो हीरो बनने का कीड़ा था ये, कैन यू सी? बट यार तेवा पण सिक्स पैक्स है तुला, हां तो विजिबल है दाणी। तो आई गेस ये बीज बो दिया गया था बचपन में, बिकॉज़ त्याचे वडील अखाड़ा करायचे, हां तो वो अखाड़े में मुझे ले जाके उन्होंने फेंक दिया था। एंड देन आई आल्सो स्टार्टेड लविंग, क्या होता है ना एक मतलब मेरा मानना ऐसा है लाइफ में कि जब कोई भी लड़का या लड़की जब अपनी एक यंग एज में जब एंटर कर रहा होता है तो एक राइट आपके आसपास लोगों का होना और राइट विजन देना आई गेस बहुत इंपॉर्टेंट होता है। तो मेरी गैदरिंग जो उस टाइम की थी वो मट्टी खोदना, फावड़े चलाना, अखाड़ा करना, वर्कआउट करना, मेरी वैसी चली गई थी, और जगह भी डाइवर्ट हो सकती थी जिससे मैं लाइफ में शायद आज यहाँ नहीं होता, बट थैंकफुली कि वो उस टाइम पे वहाँ हुआ तो वो मेरा पैशन मेरे प्रोफेशन में इट्स हेल्पिंग अलॉट। वाह कमाल, खा खा पोर्गी खा, अरे तो खातना ही है। थांबा थांबा कारण तू तिला हसवलेस इतकं। अरे थांबा से याद आया, आई हैड अ क्रेजी एक्सपीरियंस, वेट फॉर मी। मैं फर्स्ट टाइम बॉम्बे लैंड करा, मैं रोड पे खड़ा हूँ और मुझे किसी ने पूछा, मैंने किसी से पूछा कि हाँ मुझे यहाँ पहुँचना है, तो वो कह रहा है तू कहाँ पे खड़ा है, मैंने कहा ये कोई थांबा बस स्टॉप है। कहता है बीप, थांबा का मतलब थांबा बस स्टॉप नहीं, थांबा मतलब रुको ये बस स्टॉप है। मैंने ओके गए गए गए। अंकित तुझ्या बाबतीत मध्ये खूप किस्से घडले आहेत यार असे। अरे मैं कह रहा हूँ मैं किताब लिखूंगा एक दिन। मतलब ये सोचो यार बॉम्बे के 15 साल अलग, दिल्ली के जो मतलब जो एक गवारों वाले जो 20 साल गए ना मेरे, जो अनकंट्रोलेबल, मतलब तब तो मत, अब तो फिर भी बहुत चीजों के कंट्रोल में हूँ मैं। और तो तब तो फ्री लाइफ थी ना, मतलब तब तो कोई स्ट्रेस ही नहीं था। आई हैड अ क्रेजी टाइम ऑफ माय लाइफ। पण दिल्ली मध्ये दिल्ली इज इक्वल टू फूड असं मी म्हणेन, इतकं काय काय आहे। तुझं गो टू प्लेस काय होती खायला जायची? किती होत्या? आमच्या घराच्या मागेच पराठेवाली गली आहे। ओके मैं आपको अपना जब मैंने रोडीज, व्हेन यू सेड रोडीज ना, तो मैंने प्रिपेयर माय सेल्फ फॉर रोडीज, तब का मेरा डाइट बताता हूँ, लोग डरना मत प्लीज। मैंने मेरे डैड को बोला मुझे रोडीज की तैयारी करनी है, ही लाइक ठीक है कर। मैं सुबह उठता था, सुबह उठ के 4 केले, ओके, 2 एप्पल, एक ग्लास दूध और जिम जाता था। जिम करा, 2-2 घंटा जिम करा, और तब प्रोटीन्स अफोर्ड नहीं कर सकते थे बिकॉज डैड को कन्विंस नहीं कर सकते थे कि ये हेल्पफुल चीज़ है। वो कहेंगे तू जो देसी में दे रहा हूँ वो पी ले। वो ख़त्म हुआ तो जिम मेरा दरियागंज में था और जामा मस्जिद से मैं वॉक करता हुआ घर आता था। तो वहाँ से अब जामा मस्जिद तक जाना है, अगर वहाँ से अंडे कुछ खाने हैं तो तब तक का रास्ता क्या करें? फिर से 2-3 केले ले लिए, फिर से कोई फ्रूट ले लिया, वहाँ पहुँचे 8-10 अंडे खा लिए, फिर घर पहुँचे। घर पहुँचने के बाद यार ऐसा लग रहा अब ब्रेकफास्ट का टाइम है, ये तो आफ्टर वर्कआउट पोस्ट प्रोटीन था ना। फिर ब्रेकफास्ट होता था जिसमें मम्मी आलू के पराठे या पनीर के पराठे या कभी अपने मक्खन के, वाइट मक्खन जो मिलता था उसके साथ की लस्सी बना रहे हैं, और वो होता था। फिर थोड़ा आराम होता था, फिर लगता था चलो अब लंच का टाइम हो गया। लंच का टाइम, लंच में प्रॉपर इतना चावल, इतनी रोटी, इतनी दाल, इतनी सब्जी, फिर उसके बाद रायता दही, फिर थोड़ा आराम,
फिर शाम को एक सैंडविच खाते खाते जिम जाना होता था, फिर से जिम, फिर जिम, फिर इतना कर खाना था तो निकालना भी था ना यार, तो शाम को फिर 2 घंटे जिम। अब 2 घंटे जिम करते हुए यार सुबह तो अंडे खाए थे, काम करते हैं, शाम को जामा मस्जिद से जाते हुए फिश खा लेता हूँ कभी फिश खा ली, कभी हाफ तंदूरी खा लिया, एंड फिर घर पहुँचे तो डाइजेस्ट हो गया। फिर मॉम डैड के साथ डिनर भी तो करना है ना, बुरा लगे, फिर डिनर होता था। दिस वॉज माई रूटीन फॉर कपल ऑफ मंथ्स, क्योंकि मुझे गेन करना था। एंड आई वॉज लाइक कि अगर कोई नॉर्मल इंसान को, मैं बहुत खाता था यार, तुम दिल्ली जाके मेरे दोस्त मुझे आज भी गालियाँ देते हैं पता। जब हम खाने के किस्से याद करते हैं ना, मेरे डैड ने मुझे एक बार, मैंने उनसे बोला था कि ये व्रत रखते हैं घर पे सब, इसका क्या महत्व है, मतलब क्या क्या इसका मतलब क्या मिलता है व्रत रखने से। तो कहते हैं अभी भगवान के लिए कुछ करोगे सेक्रीफाइस तो तुम जो मांगोगे वो देते भी है ना, तो ये नहीं खाना है, खाना नहीं खाना। मैंने कहा क्या खा सकते हैं, सेट नमक और अनाज छोड़ के फ्रूट्स वगैरह लस्सी वगैरह। भाई मैंने दही उतार दी पूरे दिन मैं ऑफिस में था, मैंने काम कर, भूख लग रही है आज तो व्रत है, दो लस्सी ले आ, और लस्सी का इतना बड़ा होता था यार, बराबर, हाँ। इतना आता था। मैंने कहा एक काम कर, वो कॉकटेल वाला जो है ना अपना, ये मैंगो शेक जो है ये बनवा के लिया, या 2 अनार छिलवा के लिया, ऐसे लिया। रात हो गया, पापा ने क्या हो गया, आज के बाद ये व्रत नहीं रखेगा इनने 3000-4000 का बिल बना दिया एक दिन में इसको घर का खाना खिलाओ मतलब आई एम सॉरी डैड, मैं ये कन्फेस कर रहा हूँ, हमें हम शादियों में जाते थे लिफाफा देते थे ना, हाँ। क्या होता है लिफाफा देते तो वसूलना भी होता है लिफाफा, डैड कहते ओके ओके डैड कहते थे अंकित को लेके चलो चलो पूरी बारात खा जाएगा। आई रियलाइज्ड इट एट अ पॉइंट कि इतना खाने की जरूरत नहीं है, हाँ। अरे सीरियसली मेरे बहुत किस्से हैं खाने के यार, हम बैठेंगे तो मतलब रात हो जाएगी। एनीवे तो मैंने एक्चुअल में रियलाइज़ किया, मैं मौसम फिल्म जो आई थी शाहिद कपूर, तो मैं लंदन शूट करने गया, तो मैंने वहाँ पे लोगों की फिटनेस भी देखी और उनका कंजम्पशन भी देखा कि हाउ मच डू दे ईट। अब मैं वहाँ पे प्लेट लेता था, मेरे खाने की प्लेट ऐसी होती थी, इतने चावल, इतना ये, उसके बाद ये पूरी थाली लेके मैं चल रहा हूँ। वहाँ बाउंसर 6.5 फीट का, एक केला है प्लेट में, 2 चिकन के पीस पड़े हैं, थोड़ा सा कर्ड है, थोड़ा सैलेड है और बस। मैंने यार ये इतना खा के इतना ठीक रह रहा है, तब समझ नहीं थी ना यार, मतलब लगता था कि बस खाओ और जान बनाओ। एंड लाइक तब से देन आई डिसाइडेड कि नहीं, अभी जिंदगी भर खाने के लिए निकाला है, अब काम करने के लिए खाना है, मतलब नॉट दैट मच। सो देन आई चेंज माई लाइफ। तो लास्ट छोले भटूरे कब खाए थे? वो मैं खा लेता हूँ दिल्ली जब भी जाता हूँ मैं, चाहे आके मेरा पेट खराब हो, रात को मैं दवाई खाऊं या कुछ भी हो मेरे को, बट आई एन्जॉय फूड व्हेन आई एम इन दिल्ली। पण दिल्लीतली तुझी गो टू प्लेस कुठली होती खायला जायची? मी कॉलेज मध्ये असताना ते 10-15 रुपयाचे छोले कुलचे मिळायचे, तशा माठात असायचे, खूप क्यूट असा त्यांचा तो टिपिकल, क्या बोलते मॉडर्न स्कूल कॅम्पस में मिलते, नहीं नहीं नॉर्थ कॅम्पस के साइड जिसमें मटके वाले छोले, हाँ मटके वाले छोले, ते मला इतके आवडायचे आणि ते बजेटमध्ये असायचे, महिन्यातून एखादा कक्के दी हट्टीचे छोले भटुरे असायचे, ते एन्जॉय करायचे, बस त्याच्या पलीकडे काहीच मी दिल्लीत एन्जॉय नाही केलं आहे फूड। त्यानंतर वो कोणती चाट आहे, बरं याच्या भावाने ना चांदनी चौक में ना एक मिळती आहे एक चाट होती है, तो वैसी चाट नहीं जैसी आप सोचो, एक मिनट एक मिनट एक मिनट मुझे बताने दो। तो ह्याच्या भावाने मला सांगितलं भाभी आज शाम को ना दौलत की चाट खाएंगे, माझ्या तोंडाला पाणी सुटलं, चाट आपण चाट खाएंगे, दिल्ली की चाट, दिल्ली की चाट, आणि मी वाट बघते आणि ना दौलत की चाट खाएंगे, दौलत की चाट पत्ते में ऐसे मिलता है इतने बड़ा साइज, तो त्याने आणलं आणि मी ते उघडून बघितलं तर पिवळा शेविंग फोमचा झाग हे काय दिल्ली की सबसे, अगर आपके हर जगह से धुआं निकालने वाली अगर कोई चीज है ना, वो है लोटन के छोले, चावड़ी बाजार में हमारी नानी के यहाँ मिलते हैं गाइज, मतलब मैंने बचपन से देखा है लोग, मतलब उसका वो स्पेशलिटी है बनाने के देने की, और एक ग्लास वो देता है
पानी के लिए, वो पानी अलग से देता है। लोग मतलब पानी देना जरा, मतलब मर रहे होंगे और हर जगह से धुएं छूट रहे होंगे, मतलब घर जाके आग बबूला कर देंगे बाथरूम, मगर वहाँ पानी जरूर पिएंगे। मुंबई मतलब सगळ्यात जास्त भूख लग गई यार इतनी बातें करके ना। पण मुंबईतलं सगळ्यात जास्त काय खायला आवडतं तुमच्या दोघांना? आम्ही दोघं गणगौरला जाऊन खूप खातो। आई एन्जॉयड भगत तारा चंदोजो जब टाउन में गए थे, एंड गणगौर इज लाइक क्लोजर टू आवर प्लेस, तर आम्ही जाऊन मग गोलगप्पे, मग त्याची कुल्लडवाली चाय असते, मग काही काही तिथे खूप व्हरायटीज, तिथे स्वीट्सच्या व्हरायटीज खूप मिळतात। इट्स ऑन द मूड, अँड कोइन्सिडेंटली हमारा इतने साथ साथ रहने के बाद आई गेस मूड क्लिक्स टुगेदर। मे बी लेट्स हैव पिझ्झा, लाइक आई वॉन्ट टू सी दैट, लेट्स हैव पिझ्झा। हां, रँडमली म्हणजे एकसारखंच आम्ही विचार करत असतो। पण रुची चिकन तर एक गोष्ट झाली, पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रीयन पदार्थ तुला कोणते बनवायचे? साधं जे होम कुक्ड फूड असतं ना, पोळी भाजी वरण टिपिकल, ते ते त्याला आवडतं। पापा बनवते हो, अरे व्हॉट अमेझिंग टेंडी, टेंडली की सब्जी बनवते, तोंडले तोंडलीची भाजी, ओ हो हो हो। यस, पण तुम्ही आता पिझ्झाचं नाव काढलं आणि तुमच्यासाठी पिझ्झा आहे। सो पिझ्झाची आठवण काढली आणि आपला पिझ्झा आलाय। नाइस नाइस अंकिता, तुझा पुरेपूर चीट डे आहे उद्या। फुल 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 ये पिझ्झा तो मेरा, आप लोग नहीं खाओगे? अब यार चीट डे पे मला अगर ढंग से ना खाओ तो फिर क्या मत। बरोबर, आणि मी मगाशी ऐकलं पण होतं की दोन पिझ्झा एकत्र येतात। हो बोलो। नाही पण आम्हाला माहिती तू एकटा नाही खाणार, पहले आप खा के बताएंगे। अच्छा हाँ, अभी मैंने बोला चीट डे करो। नहीं नहीं, तो एक्चुअली ही इज अ गुड होस्ट। तो जोपर्यंत दुसरा ना खाऊ घालत नाही तोपर्यंत स्वतः खात नाही। ओ हाँ, त्याला ते आवडतच। यार मेरे डैड बचपन में, कि तुम्ही होस्ट आहात, मेरे बचपन में डैड ने, हम ट्रेन्स में ट्रैवल करते थे ना, तो मैंने देखा है उन्हें एक मटके में गोलगप्पे का पानी, एक मटके में सौंठ और कार्टन में गोलगप्पे रखे हुए हैं और ट्रेन में सब खाते हुए जा रहे हैं। आई स्टार्टेड माय लाइफ विद दिस, समथिंग लाइक दिस। त्याचे वडील त्याच्यासारखे, अनदर मॅड पर्सन, अनदर क्रेझी पर्सन, लव्हेबल अँड क्रेझी। बाप बाप होता ना यार, अभी क्या करते। रुची तुझा तुझा चीट डे नसतोस युजुअली? हा माझा नसतो। एन्जॉय, आई मीन या आप हमें बोल सकते हैं। पण अंकित, आईने बनवलेलं सगळ्यात जास्त तुला काय आवडतं? गट्टे की सब्जी, आम्ही घरी जाणार असू ना तर तो आईला आधीच सांगतो कुकर भर के गट्टे बनाना। कुकर भर के हाथ के गट्टे की सब्जी मेरी वर्ल्ड फेमस है। मतलब उनके हाथ का मैं 5 लीटर का कुकर बनवा के रखता हूँ, एंड आई जस्ट हॉग इट। मतलब मैं जानवरों की तरह खाता हूँ गट्टे की सब्जी। तुला काय आवडतं तुझ्या मम्मा ने बनवलेला? माझ्या आईने, माझी आई नेहमीच खूप असं बेसिक जेवण शीज टू कुक। वडील थोडं फॅन्सी फूड बनवायचे, सो वडिलांच्या तो अलग फ्लेवर आहे ना, बरोबर, सो कांट एक्सपेक्ट टू बी द सेम। आईच्या हातचे शिपोतू शेळपोळ्याचे तुकडे ती इतके अमेझिंग बनवते ना, आणि बाबांच्या हातची हे फ्लावरची भाजी। इनके घरवाले तो तभी डर गए, मतलब इनके घरवाले नहीं, आसपास के पड़ोसी, या फिर किससे शादी कर रहे हो? घोड़ा एकटाच येतोय, हास हां नाचत पुढे निघून गेला, घोडी बिचारी एकटीच येते। मतलब पब्लिक देख रही है, बारात आ रही है सामने से, और बारात आ रही है, आ रही, देखा तो घोड़ी अकेले आ रही है, दूल्हा कहां है? दूल्हा पीछे अपने फैमिली के साथ नाच रहा है पागलों की तरह रोड पे, और मम्मी थाल लेके खड़ी है अभी गेट पे, अब मेरे दामाद आएंगे, ये किस पागल से शादी कर दी बहन। मेरा आई वडिलांना आइडिया होती की हा किती वेळ आहे, बाकीच्या माझ्या रिलेटिव्हजना की हे काय आहे। पण तुला सासूबाईंनी बनवलेलं काय आवडतं अंकितच्या आईने? माझ्या सासूबाई सगळंच खूप टेस्टी बनवतात, आणि त्या काय करतात, त्या बनवत असताना मला बसवतात किचनमध्ये आणि गरम गरम वाढतात लाड, लाड कम्प्लीट लाड असतात, आणि लोणी प्रत्येक गोष्टीवरती लोणी असतात, व्हाईट मक्खन लोणी नाही। मॉम का ये फंड आहे, गरम गरम खाओ, आप रोटी बना के रख दो और बाद में गरम करके खा लेना है। घर का जो इंसान जब खाएगा ना तब मॉम गरम बने। ओके, आणि तुला काय आवडतं तुझ्या सासूबाईंच्या हातचं? मुझे सासूर साहब का
आवडता उनके हाथ का बताया ना, टेंडली भाजी आणि तोरी घिया, आई एन्जॉय सच फूड यार. लोग को ऐसा लगता है पता नहीं क्या सड़ी हुई बातें कर रहे हैं, मुझे ये तोरी टिंडे घिया बहुत पसंद है यार. अभी बाबू का तुमने बताया कि बाबूचा कास्टिंग असे इजीली नाही झालंय, काय की स्टोरी आहे. माइंड ब्लोइंग कोइंसिडेंस ऑफ माय लाइफ. गोरेगांव ईस्ट में काफी सालों से रह रहे थे शादी के बाद, तो अंधेरी में हमें शिफ्ट होना था बिकॉज ये सब कलरीपयट्टू और मार्शल आर्ट ये सब इस साइड ज्यादा है. सो वी डिसाइडेड कि चलो एक बिल्डिंग में हम शिफ्ट होते हैं. तो वहाँ देखा तो वो फ्लैट में हम मूव इन हुए और उस फ्लैट के सामने वाले जो नेबर थे हमें लिफ्ट में एक दिन ऐसे ही मिले बात करते हुए बाहर. एंड दे वर लाइक कि मास्क, मैंने हमने मास्क पहना था, लाइक मास्क तो उतारे एटलीस्ट फेस. दे वर महाराष्ट्र में, सो दे लाइक अरे फरजंद लाइक आप जानते हो, लाइक हाँ आई केम ऑन योर प्रीमियर एंड एवरीथिंग. लाइक नेक्स्ट डे शी आस्क हर कि कोई नंबर पूछ रहा है अंकित का, एंड इट्स अ मराठी फॉर मराठी फिल्म. शी ऑल्सो हैज नो क्लू कि उनका नाम शीतल है. थैंक यू सो मच शीतल. और तो उन्होंने मैंने बोला ठीक है मैं पूछ के दे देती हूँ. शी आस्क मी एज लाइक यार कि आई डोंट नो, यू नो अभी तो मैं एक ही लॉट है जिसके साथ तीन चार फिल्में कर ली हैं, तो अभी बाहर से कैसे आ रहा है क्या आ रहा है आई डोंट नो व्हाट यू नो स्टोरी क्या है, लेट्स मीट एंड लेट्स हियर इट आउट. शी लाइक ठीक है लेट्स शेयर द नंबर. वो मिले, उनसे मीटिंग हुई मयूर से, सब फाइनल वाइनल चला. एंड वो फ्लैट से हमें फिर वो मूव आउट करना पड़ा बिकॉज वो ओनर ने सर्कमस्टांसिस की वजह से बेच दिया. तो उस फ्लैट में हम सिर्फ मूव इन हुए थे, बाबू का कनेक्शन फ़ोन कॉल आया और उसके विद इन अ मंथ हमें वो फ्लैट भी छोड़ना पड़ा. मतलब वी जस्ट मूव्ड इन एंड मूव्ड आउट. तो बाबू के लिए शायद गए थे वहां पे, ऐसे हुआ. एग्जैक्टली. म्हणजे आम्ही त्या फ्लोअर वरती नसतो, अगर नहीं होते तो उन्हें पता नहीं चलता ना कि फरजंद इज स्टेइंग हियर. बिकॉज एनी विच वेज मैंने अखाड़ा अपना घर पे बना रखा है. सो आई ईदर बी इन द जिम और बी एट होम, वी डोंट गो आउट. तो आई गेस दिस इज द डेस्टिनी. पण आपल्याला एक छोटा सा गेम आता खेळायचा आहे. ठीक आहे. तर मी तुमच्या दोघांचे काही फोटोज काढलेत, तुम्हाला त्या फोटोला एक पदार्थाचं नाव द्यायचंय की तो फोटो बघून तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो. ठीक आहे, पहिले कोण? आई लाइक इट. अंकित? रुची लेडीज फर्स्ट. अच्छा मैं पास में होता चलूंगा. लगे प्रत्येक प्रत्येक वे लेडीज फर्स्ट. हाँ है फर्स्ट फोटो. रेड हॉट चिली, रेड हॉट सॉस, रेड चिली. ये मेरा लेग पीस है और बहुत ही बढ़िया ग्रिल्ड हुआ हुआ. या फोटो मध्ये एक्चुअली रुचिला ओळखलंच नाही आधी. ये तो मेरा खट्टा नींबू है. अरे नहीं, मतलब थोड़ा खीरा खट्टा नहीं हो जाता थोड़ा. अभी जो मन में आ रहा है बोल रहा हूँ, सच बोलना है ना. हाँ. फिर अब ये सारे अच्छे फोटो लाए, बता एक भी वो वाला नहीं लाया ना जो मैं खींचता हूँ. मैं दिखाऊं फिर बताता हूँ आलू गोभी कैसे. दिस इज लाइक माय ब्लूबेरी चीज केक. अगर रुचि चटन अंकित का फोटो से. ओके. वेल ग्रिल्ड श्योर ना. प्रत्येक फोटो सिक्स पैक है, प्रत्येक फोटो. ये रैप्ड शवरमा है. शवरमा ने कपड़े पहने तो ओपन चिकन शवरमा होता. रैप्ड शवरमा एक्चुअली. ओके. आई लव इट. इज रेड वेलवेट केक. सो यू हैव रेड ऑल्सो और उसमें यू हैव वनीला. दिस इज काला खट्टा गोलगप्पा. नहीं ते असतो ना काला खट्टा चुस्की चुस्की. हाँ, बर्फाचा गोळा चुस्की. ओके. पण आहेत ना, मला आता कळलंय की तुम्ही तुमच्या दोघांशी कितीही गप्पा मारल्या ना त्या संपणार नाही. इतक्या गोष्टी आहेत तुमच्याकडे सांगायला. तसं नमकीन हो गया थोडा, मूवी मीठा हो जाए. ते राहिलंच, एक गोष्ट पण होती आणि मी विसरले आणि मी थँक्यू म्हटलं. सो जसं पुरेपूर चिड्डे सिझलिंग ब्राउन. कहते हैं आपका भोजन तभी संपूर्ण होता है जब उसमें अंत में मिठाई मीठा होता है. थैंक यू दादा. ओके. काय नाव काय तुझं? नाम क्या है तुम्हारा? आपका नाम क्या? मिंटू मंडल. मिंटू क्या कट्टू काम किया तूने. गोड आवडणारा माणूस ते आधी इकडेच येणार आहे. गोड आवडणारा माणूस. बहुत गरम है बे. वंस मोर. ये पूरा वंस मोर चाहिए. ओ हो तुमने खा पाओगे. आई नो.
तो हे करतो ते मला सहन होणार गरम असेल ना तरच तुम्हाला देतो. केवढं किती करतोस रे, केवढं लक्षात असतं तुझ्या. हे माझ्या आई वडिलांनी बघून म्हटलं होतं किती किती लाड करतो तुझे. खाने के बाद वाला हाँ. वेट नॅपकिन से हात पोछता हूँ. पूछो. ओहो ते अति आहे जरा. अंकित ऑलरेडी इतकं फिमेल फॅन फॉलोइंग होतं तुझं, हे सगळं ऐकल्यानंतर ते आणखीन वाढणार आहे. आणि मुलींचं त्यांच्या बॉयफ्रेंड कडून एक्सपेक्टेशन सुद्धा वाढणार आहे. ओला टॉवेल घेऊन येतो आणि हात पुसून देतो तो. तू खूप लकी आहेस रुची. अशी जे थँक्यू बोलायचं झालं ते मी आत्ता बोलते. थँक्यू सो मच अंकित आणि रुची, इतके आला फॉर दिस लवली फूड. इतक्या छान गप्पा मारल्या आणि आता आपण आपली वैसे भी आपण प्लॅन करी रहे ना, अचानक पैसे बचे. ओके आपली चीट झाली. संपणार नाहीये, आम्ही हे खातोय आता. चीयर्स गाइस, चीयर्स.